चला मित्र हो, आपण वर्ग सातवीचा विज्ञान अभ्यासतो आहे आणि त्यामध्ये हा तिसरा पार्ट आहे आपला आपल्या व्हिडिओचा आणि पार्ट नंबर 2 आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन। त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत मित्रो, आताचा जो भाग आहे यामध्ये फ्लावर पाहणार आहोत। काय पाहणार हो? फ्लावर। आणि या फ्लावरची माहिती आपण थोडंसं डायग्रामची आपण शिकून घेऊया। बघा, आपल्याला फ्लावरचे पार्ट्स या ठिकाणी दिलेले आहे, याला म्हटलं गेलेलं आहे पेटल्स। पेटल्स म्हणजे फुलाच्या पाकळ्यांना आपण पेटल्स म्हणतो। आणि हा जो भाग आहे याला पेडिसेल म्हटलं गेलेलं आहे। काय म्हटलं गेलेलं आहे? पेडिसेल। याला मित्रो कॅलिक्स म्हणतात। याला काय म्हणतात? कॅलिक्स म्हणतात। पेटलला कोरोला म्हणतात, बरोबर आहे। जो मेल पार्ट असतो त्याला काय बरं? अँथर म्हटला गेलेला आहे। काय हा बघा, हा अँथर आहे, ते पोलन ग्रेन्स हा अँथर आहे। आणि फिमेल जो पार्ट असतो रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दिस इज स्टिग्मा, बरोबर आहे। आणि याला पुन्हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिले आहे अँड्रोसियम आणि गायनेसियम। अँड्रोसियम अँड गायनेसियम यामध्ये या डागामध्ये सुद्धा पाय परत दिलेला आहे। पेडिसेल दिलेला आहे, कॅलिक्स हिरवाला भाग कॅलिक्सचा भाग आहे या ठिकाणी। हे ओवरी आहे, ही ओवरी खालच्या भागाला असते। हा फिलॅमेंट्स आहे आणि त्याचे अँथर्स आहे। बघा, हा स्टिग्मा आहे आणि त्याची ही स्टाईल आहे। हा पोलन ग्रेन यावर फॉलन झाल्यानंतर हा सीधा खाली ओवरीमध्ये येत असते मित्रो, आणि फ्रुट्स तयार होण्याच्या प्रक्रियेला स्टार्टिंग होत असते। पाहूया आपण टेक्स्टमध्ये काय माहिती दिली आहे आपल्याला फ्लावरबद्दल। ऑब्झर्व ए फुलफिल ओपन हिबिस्कस फ्लावर। ओपन हिबिस्कस फ्लावर आपल्याला बघायचं आहे। द फ्लावर मे हॅव ए लाँग अँड शॉर्ट स्टॉक कॉल पेडिसेल। पेडिसेल म्हणजे काय बरं? डेट। पेडी व्हाटी म्हणजे पेडिसिल? पेडिसिल इज डेट। फुलाला दांडी असते ना, दॅट इज कॉल पेडिसेल। वन ऑफ द एंड ऑफ पेडिसिल इज अटॅच टू द स्टेम, कारण तो झाडावर राहतो। अँड अदर एंड ऑफ द पेडिसिल इज एक्सपांडेड अँड सोलन। म्हणजे पेडिसचा भाग कसा असतो? हा स्टेम असेल समजा, आणि याला फ्लावर लागला असेल तर हा जो पेडिसचा भाग असतो हा असा असतो, एक्सपांडेड अँड सोलन। आणि मग याच्यावर काय बरं? फुलाची ओवरी वगैरे असते, जे काय असेल ते असेल। दिस इज, तर बघा हा सोलन भाग असतो, दिस इज कॉल्ड द रिसेप्टॅकल। हा सोलन भागला काय करतो? काय म्हणतो आपण? रिसेप्टॅकल। दी अदर काय म्हणतो आपण त्याला? रिसेप्टॅकल म्हणतो। दी अदर एंड ऑफ द पेडिसिल इज एक्सपांडेड अँड सोलन, दिस इज कॉल्ड रिसेप्टॅकल। पेटल अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल। बघा, यावर सपोर्ट असते। काय काय असते त्याच्यावर? काय काय पार्ट्स असते बरोबर त्याच्यात? कॅलिक्स, बरोबर आहे। कोणकोणते पार्ट्स आहे आपण पाहणार आहो? कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम आर द डिफरंट पार्ट ऑफ फ्लावर्स, डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर। आता रिसेप्टॅकल काय आहे, कसं आहे आपण पाहणार आहो। बघा, हा पेडिसिल आहे, बरोबर आहे। आणि हा काय झालेला आहे बघा मित्रो, हा मोठा झालेला आहे या ठिकाणी, फ्लॅटन झालेला आहे ना, फ्लॅटन झालेला आहे ना। आणि मग याच्यावर काय बरं? हा फ्लावरचे पार्ट तयार झालेले आहे, बरोबर आहे। रिसेप्टॅकल लक्षात ठेवा। बघा, आता कॅलिक्स म्हणजे काय आपण सांगितलं। कॅलिक्स म्हणजे काय बरं? कॅलिक्स या ठिकाणी आपण मी सांगितलेलं आहे, हिरवा जो पार्ट असतो, ग्रीन पार्ट असतो, दिस इज कॉल्ड कॅलिक्स। अँड दिस इज पार्ट इज करोला। ओके, वी विल सी टेक्स। इन द बड कंडिशन,
इन द बर्ड कंडीशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीप लाइक पार्ट कॉल्ड सेपल विच आर ग्रीन इन कलर दे फॉर्म कैलिक्स. ग्रीन इन कलर असते सेपल्स असते तेच काय बरं कॅलिक्स तयार करते म्हणजे सेपल डेव्हलप इन कॅलिक्स. इन बर्ड कंडिशन इट इज कॉल्ड सेपल अँड दीज सेपल्स वेन फ्लावर ब्लूम देन सेपल डेव्हलप इन कॅलिक्स. देन व्हॉट इज करोला पाकड्या फुलाच्या पाकड्या. दिस इज मेडअप ऑफ कलरफुल. दिस इज मेडअप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड पेटल्स. जो कलरफुल पार्ट असतो दॅट इज पेटल. इट इज मेडअप ऑफ पेटल. ऑब्जर्व द शेप कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर लाईक रोज हिबिस्कस मोगरा कन्नेर. याचा आपण काय बरं वास घ्या वास आपल्याला सुवास येईल छान सुगंध येईल. म्हणजे करोला इज ए पार्ट ऑफ फ्लावर विच इज जनरली सेंटेड विच इज विच हॅव डिफरंट कलर. इट मीन्स दॅट अगेन वी आय विल से दॅट दिस करोला मेक्स फ्लावर अट्रॅक्टिव्ह. करोला मेक्स फ्लावर अट्रॅक्टिव्ह. देन अँड्रोसियम. व्हॉट इज अँड्रोसियम वी विल सी दॅट दिस इज मेड रिप्रोडक्टिव्ह पार्ट. रिप्रोडक्टिव्ह पार्ट बाकी के जे दो हमने कॅलिक्स और करोला देखा है वो ऐसे ॲडिशनल पार्ट वी कॅन सी दॅट. बट मेन जो पार्ट होता है वो रिप्रोडक्टिव पार्ट. एंड्रोसियम एंड गायनेसियम इज ए रिप्रोडक्टिव पार्ट आई विल से. इट कंसिस्ट ऑफ स्टेमन. स्टेमन मीन्स इट्स ए मेल गैमेट. मेल गैमेट है ये. ईच स्टेमन इज मेड अप ऑफ एंथर एंड फिलामेंट. स्टेमन मीन्स जो पार्ट होता है इसको स्टेमन कहेंगे. ये इसको स्टेमन कहेंगे और इस पे ये गैमेट भी होता है. समझे. देखिए यहाँ दिया होगा स्टेमन. ये देखो एंथर है इसमें. ठीक है. एंड्रोसियम और गायनेसियम देखना है. एंड्रोसियम इट इज ए मेल पार्ट. ओके. दिस इज ए मेल रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ द फ्लावर. इट कंसिस्ट ऑफ स्टेमन. ई स्टेमन इज मेड अप ऑफ एंथर एंड फिलामेंट. फिलामेंट क्या है वो जो स्टेमन इसको पकड़ के रखता है ना. देखिए ये फिलामेंट. ये छोटा इसमें जो ये पीले वाले को जो है पकड़ के रखता है उसको फिलामेंट करेंगे. बराबर है. और जो पीले है ये स्टेमन है. देखो. और गायनेसियम की बात देखेंगे हम. दिस इज ए फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट. कौन सा ये फीमेल. ये मेल रिप्रोडक्टिव पार्ट है और ये फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट है. ये मेल रिप्रोडक्टिव पार्ट एंड दिस इज ए फीमेल. दिस इज मेडअप ऑफ कार्पेल. कार्पेल. कार्पेल कंसिस्ट ऑफ स्टिग्मा. कार्पेल जो पार्ट पूरा पार्ट है उसको क्या बोलते हैं कार्पेल. और कार्पेल में क्या क्या इंक्लूड होता है स्टिग्मा स्टाइल एंड ओवरी. स्टिग्मा भाई दिलेला है. स्टिग्मा स्टाइल एंड ओवरी. दिस पार्ट इज कॉल्ड कार्पेल एंड दिस इज ए स्टेमन पार्ट. देन टेक ए वर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस. हिबिस्कस. हिबिस्कस के बारे में हम बता रहे हैं. ये भी फ्लावर हिबिस्कस का है. फ्लावर विद द हेल्प ऑफ द शार्प ब्लेड बाय द कटिंग द फ्लावर वर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल बोथ सेक्शन ऑफ द फ्लावर विल बी सीन
टू हैव सेम स्ट्रक्चर। हमने इसको काट लिया तो सेम स्ट्रक्चर में कट जाएंगे। भगानंतर आफ्टर मैच्योरिटी एंथर ब्रस्ट एंड द पोलन ग्रेन विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा। क्या होते बर मैच्योरिटी जेव सम होते कहते एंथर ब्रस्ट मजे मेल जो गैमेट है का डिस्पर्स होते मजे पॉलन ग्रेन फॉल ऑन स्टिग्मा स्टिग्मा दिस इज कॉल्ड पॉलिनेशन। व्हाट इज पॉलिनेशन आफ्टर मैच्योरिटी व्हाट इज पॉलिनेशन आफ्टर मैच्योरिटी एंथर ब्रस्ट एंड द पोलन ग्रेन विच इज रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन। ड्यू टू द पॉलिनेशन ओवल्स एग सेल ओवल्स इन द ओवरी गेट फर्टिलाइज। ओवल्स कुठे असते बरं ओवल्स कुठे असते ओवरीमध्ये असते। ओवल्स कुठे असते ओवरीमध्ये असते आणि दे गेट फर्टिलाइज फर्टिलाइज ओवल फॉर्म सीड अँड ओवरी डेव्हलप इन टू फ्रूट। फर्टिलाइज ओवल्स काय तयार करते सीड्स आणि ओवरी डेव्हलप इन टू फ्रूट। चला आपण पाहूया फुलाकडे पाहूया काय म्हटलं त्यांनी बरं काय म्हटलंय आपल्या पुस्तकामध्ये। हा जो आहे हा जो पार्ट आहे हा जेव्हा मॅच्युअर होतो हा ब्रस्ट होतो आणि हा स्टिग्मावर जातो। स्टिग्मावर पडल्यानंतर काय बरं हा डायरेक्ट खाली येतो खाली कुठे ते बरं आपण थोडंसं छोटी करूया आकृती खाली कुठे ते बरं हा ओवरीमध्ये आणि ओवूल काय होते ओवरीमध्ये ओवूल असते आणि फर्टिलाइज होते आणि त्याचे काय बनतात ओवूलचे सीड्स बनतात आणि ओवरीचा काय बनतो फ्रूट बनतो। ओवरीचा काय बनतो फ्रूट बनतो लक्षात ठेवा। आणि अशा तऱ्हेनं एक जर्मी पॉलिनेशन घडून येते आहे लक्षात ठेवा पॉलिनेशन घडून येते आहे। ऑफ व्हाट यूज टू प्लांट आर द इन्सेक्ट फिल्टरिंग अबाउट अराउंड द फ्लावर। मतलब क्या होता है ये कि फुलाच्या भोवती काय बरं अनेक प्रकारचे कीटक आपल्याला दिसतात का बरं कारण इन द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन द इन्सेक्ट्स रोल ऑफ इन्सेक्ट इज इम्पॉर्टंट रोल ऑफ इन्सेक्ट इज इम्पॉर्टंट दीज आर द एजंट्स दीज आर द एजंट्स ऑफ द पॉलिनेशन अँड दॅट्स वाय टू इट इज ए ड्युटी वी कॅन से ड्युटी ऑफ द करोला टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट। चलो हम आगे का देखेंगे हमें ये भी एक्टिविटी कंप्लीट करना है। ऑब्जर्व द वेरियस फ्लावर्स एंड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट। नेम ऑफ फ्लावर आपल्याला लिखायचं लिहायचं आहे नेम नंबर ऑफ सेपल्स किती आहे पेटल्स मग सेपल्स फ्री आहे का युनायटेड आहे याच्यावरून टाईप आपल्याला माहीत होणार आहे। नंबर ऑफ पेटल बघायचं आहे पेटल फ्री आहे का युनायटेड आहे बघायचं आहे अँड फॉर्म ऑफ अँड्रोसियम आणि गायनोसियम आपल्याला लिहायचं आहे। आणि अशा प्रकारे हा चार्ट ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची विद्यार्थी मित्र कंप्लीट कराल तर शिकाल कंप्लीट करणार नाही तर शिकायला मिळणार नाही। आणि यानंतरच आपण भाग पाहणार आहोत फ्रूट्स। बघा या ठिकाणी फ्रूट्सचे भरपूर चित्र आपल्याला दिलेले आहे है ना चित्र आपल्याला दिलेलं आहे फणसाचं आहे काजूचं आहे फ्रूट्स बघा भुईमुगाच्या शेंगा आहे आंबा आहे आणखी वाटाणा आहे आणि आणखी बरेचसे फ्रूट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आपण पाहणार आहोत या फ्रूट्सच्याबद्दल माहिती आपण पहा काय बरं फ्रूट्सच्याबद्दल माहिती आपण ते बघणार आहोत। वी ईट डिफरंट टाईप ऑफ फ्रूट्स ईच टाईप ऑफ फ्रूट्स हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स। म्हणजे काय बरं अनेक प्रकारचे फ्रूट्स आहेत सीताफळाचा फ्रूट्स वेगळा आहे आंब्याचा फ्रूट्स वेगळा आहे वाटाण्याची सेंग वेगळी आहे तीसुद्धा फ्रूट्स आहे
दीज आर व्हेरिएशन इन देअर शेप. कशामध्ये व्हेरिएशन आहे? इन देअर शेप, कलर, टेस्ट. शेप, कलर अँड टेस्ट मे इनका व्हेरिएशन आहे. शेप अँड कलर अँड टेस्टमध्ये काय व्हेरिएशन आहे? एक्झाम्पल, मँगो कंटेन ओनली वन सीड, बरोबर आहे. व्हेरियस जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेस फ्रूटलेट्स. म्हणजे काय बरं, मँगोला काय बरं एकच गुई असते, परंतु जॅकफ्रूट आपण पाहिला आहे, फणस पाहिला आहे, त्याला फ्रूटलेट्स असतात, भरपूर अशा बिया असतात. ईच विथ इट्स ओन सीड, आणि प्रत्येकाला प्रत्येक फ्रूटलेस फ्रूटलेट काय आहे त्याची सीड असते, बरोबर आहे. आतमध्ये पहा, फणसाची भाजी पहा, पण कितीतरी बिया आपल्याला लागतात, है ना, ते काय बरं फ्रूटलेट्स आहे. आणि त्याची प्रत्येकाला काय बरं, प्रत्येकाच्या प्रत्येक बीपासून आपल्याला झाड तयार करता येतं. आणि मँगोची काय बरं एकच असते, लक्षात ठेवा. मग आपण परत पुन्हा बघूया. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बेर, झिझिफस. बेरला झिझिफस म्हणते, एकच असते. मँगोचा विचार करा, त्यालाही एक असते. चिकूला अनेक असते, ॲपलला सुद्धा अनेक असते. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज डिफरंट स्किन आर शेल. आपण पाहतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचा वरचा भाग वेगळा असतो. बेरमध्ये वेगळा असतो, लालवाला भाग असतो, नंतर आंबट असतो, नंतर ते फ्रूट असतं, सीड असतं. मँगोला सुद्धा काय बरं वेगळाच भाग असतो, आपण खातो. चिकूचा भाग आपण खात असतो, ॲपलसुद्धा खातो आपण. फ्लेशी पार्ट अँड सीड, आणि कशाचे बनले असते? काही फ्लेशी पार्ट असते आणि काही सीड असते, बरोबर आहे. इन ईच केस ऑफ फ्रूट लाईक कॅश्यू, इट इज सीड, इट्स सीड इज आउटसाईड द फ्रूट. आणि कॅश्यूचा जर विचार केला, त्याची सीड मात्र आउटसाईड असते. बघा, कॅश्यूची विचार केला तर, कॅश्यूचा विचार केला तर हा ही सीड आहे. भुईमुगाचा घेतला तर आपण आतमध्ये सीड आहे, लक्षात ठेवा. आंबा घेतला हा फ्लेशी भाग आहे, याच्या आतमध्ये गुई आहे, बरोबर आहे. ह्या जॅकफ्रूटमध्ये काय बरं इकडे इकडे त्यांच्या सीड्स असतात, बरोबर आहे ना, अशा प्रकारच्या असतात. बघा, सो के सीड ऑफ पी व्हीट राईस जवार ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3-4 आवर्स. आपण काय करायचं, ह्या ज्या सीड्स आहे मी मार्क केलेल्या, कोणत्या, पीच्या, व्हीटच्या, राईसच्या, जवारच्या, ग्राउंडनटच्या, आणि 4-5 तास काय करायचं आहे, भिजू टाकायच्या पाण्यात. प्रेस दी सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. आणि नंतर काय बरं, बोटाने चोळायच्या आहेत त्या सीड्स. विच सीड गेट डिवाइडेड इन टू टू इक्वल पार्ट्स. आणि मग बघायचं आहे कोणत्या सीड्स दोन पार्टमध्ये झालेल्या आहे. आपण पी बघूया, दोन पार्टमध्ये होणार. व्हीट मात्र होणार नाही, राईस मात्र होणार नाही, जवार मात्र होणार नाही, पण शेंगदाणा मात्र दोन पार्टमध्ये होतोच. म्हणजेच काय बरं, सीड विच म्हणजेच काय बरं त्याला म्हणायचं आहे, सीड विच गेट डिवाइडेड इन टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलेडन, अँड सीड विच डू नॉट डिवाइडेड इन टू टू इक्वल पार्ट आर कॉल्ड मोनोकॉटिलेडन. दोन प्रकारच्या सीड्स आपल्याला, एक बघायचं डायकॉटिलेडन म्हणजे दोन भाग, डाय म्हणजे दोन दोन पार्ट, आणि मोनो म्हणजे एकच पार्ट आहे. मग डायकॉटिलेडन कोणकोणते आहे? पी आहे, बरोबर आहे, ग्राउंडनट आहे. मोनोकॉटिलेडन कोणते आहे? हे जे व्हीट जवार वगैरे आहे, ऑल दीज आर मोनोकॉटिलेडन. आणि हे जे पी वगैरे आहे, हा पी अँड ग्राउंडनट, पी अँड ग्राउंडनट आर दी एक्झाम्पल ऑफ डायकॉटिलेडन. अशा तऱ्हेने मित्र हो, या ठिकाणी आपला चॅप्टर संपलेला आहे. मला अपेक्षा आहे की आपल्याला समजलं असेल, आणि म्हणून आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की आपल्याला चॅप्टर समजला की नाही समजला, किंवा आपल्याला असं वाटत असेल की काहीतरी रिफॉर्म व्हायला पाहिजे, कुठेतरी इंग्लिश जास्त असायला पाहिजे, मराठी कमी असायला पाहिजे, किंवा एखादी भाषा मिक्स पाहिजे आहे, हिंदी पण थोडंसं बोलू शकतो मी, ट्राय करू शकतो, तर काय बरं मिक्स जर पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला हवं.
जेणेकरून मी रिफॉर्म करेल आपल्यासाठी. ठीक आहे मित्रो, बाय. अभ्यास करा छान आणि पास व्हा छान मार्काने.